नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ जो आहे, तुम्ही बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनवरती व्हिडिओ बनवला आहे. बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनच्या सहाय्यानं कशा पद्धतीनं ट्रेडिंग करायचं, बँक निफ्टीचे ऑप्शन चेन कशा पद्धतीनं रीड करायचं व ह्या ऑप्शन चेनमध्ये जे बदल होतात ह्या बदलाच्या सहाय्यानं आज बँक निफ्टी वरती जाणार आहे का बँक निफ्टी खाली जाणार आहे हे कसं आयडेंटिफाय करायचं आणि त्याच्या सहाय्यानं कसा एक सक्सेसफुल ट्रेड बँक निफ्टीमध्ये घ्यायचा किंवा प्रॉफिटेबल ट्रेड कसे घ्यायचे बँक निफ्टीमध्ये सातत्यानं, याचं टेक्निक जे आहे ते मी काय करणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लेटेस्ट नवीन व्हिडिओ जे आहेत त्या येणार आहेत, त्या लगेच काय होतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. विशेषतः बँक निफ्टीची ज्यावेळेला आपण ऑप्शन चेन विचारात घेतो, ही बँक निफ्टीची ऑप्शन चेन नेमकी कशी बघायची हे मी पहिल्यांदा तुम्हाला काय करतो सांगतो. तुम्ही जर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला गेला, या ठिकाणी त्याच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे NSE च्या वेबसाईटला जायचं आहे. NSE च्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह मार्केटचं ऑप्शन आहे, ह्या लाईव्ह मार्केटवरती क्लिक करायचं आहे. लाईव्ह मार्केटवरती तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचं ऑप्शन येतो. जस्ट मी तर क्लिक करतो या ठिकाणी इक्विटी डेरिव्हेटिव्हला क्लिक केलं का एक नवीन विंडो जे आहे ते तुमच्या समोर काय होईल त्या ठिकाणी ओपन होईल. आणि ह्या नवीन विंडोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल आणि IT निफ्टी जे आहे ते ह्याची काय होते त्या ठिकाणी माहिती मिळते. आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी त्याची ऑप्शन चेन जी आहे ती इझिली काय करू शकता त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकता. मग ही बँक निफ्टीची ज्या वेळेला आपण ऑप्शन चेन बघतो, या ठिकाणी काय केलं मी तुम्हाला बँक निफ्टीची ऑलरेडी ऑप्शन चेन जी आहे ती ओपन करून ठेवलेले आहे. ऑप्शन चेन, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये व्ह्यू ऑप्शन कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते आपण कशाचे बघायला लागलो, बँक निफ्टीचे बघायला लागले. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट काय करायची आहे, बँक निफ्टीची ऑप्शन चेन बघत असताना त्याची एक्सपायरी डेट जी आहे ते बघणं गरजेचं आहे. विशेषतः करंट एक्सपायरी जी आहे ती 5 नोव्हेंबर 2020 आहे, ती मी काय केलं या ठिकाणी ऍड केलेलं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो कशाचा पॉईंट बघायचा आहे, या ठिकाणी करंट बँक निफ्टीचं स्टेटस काय आहे, म्हणजे स्पॉट प्राईस जी आहे ती बँक निफ्टीची 23,900 आहे लक्षात घ्या. ओके, तर हे काही बेसिक गोष्ट झाली. आज दिनांक 1 नोव्हेंबर 2020 आहे आणि ह्या वीकची एक्सपायरी जी आहे ती 5 नोव्हेंबर 2020 आहे. त्याची ऑप्शन चेन जी आहे ती आपण बघायला लागलो, म्हणजे फ्रायडेला जे मार्केट क्लोज झालं ह्या फ्रायडेच्या क्लोजिंग मार्केटमध्ये ऑप्शन चेनमध्ये नेमकं काय झालंय हे काय करायचं आपल्याला बघायचं. आणि ह्या ऑप्शन चेनचे काही बेसिक गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर बऱ्याच युट्यूब चॅनलला बघितलं असेल किंवा बघितलं असेल तर त्या ठिकाणी तुमच्या समजेल अशी माहिती सांगितली जात नाही, पण मी मात्र ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये प्रत्येकाला बँक निफ्टीची ऑप्शन चेन कशी समजेल या पद्धतीने मी माहिती जी आहे ती सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मग ही ऑप्शन चेन नेमकी कशी बघायची बँक निफ्टीची, तर मी तुम्हाला काय करणार आहे या ठिकाणी लाईव्ह दाखवणार आहे. आता तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला काही बेसिक माहिती दिसेल. त्यातली पहिली सर्वात महत्वाची माहिती जी आहे ती तुम्हाला काय बघायची आहे, OI बघायचा या ठिकाणी. या ठिकाणी सुरुवातीचा जो पॉईंट आहे हा कशाचा पॉईंट आहे, OI म्हणजे काय, ओपन इंटरेस्ट. मग हे ओपन इंटरेस्ट कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. काय म्हणतोय मी, ओपन इंटरेस्ट कशाला म्हणायचं, ओपन इंटरेस्ट याचा अर्थ असा असतो की लोकांचा त्या ठिकाणी इंटरेस्ट जो आहे तो ओपन आहे यातून. म्हणजे जसं की मी एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे पण ते कॉन्ट्रॅक्ट क्लोज केलं आहे का, अजूनपर्यंत क्लोज केलेलं नाही. जसं की तुम्ही मार्केटमध्ये आल्यानंतर काय करत असता, ऑप्शन बाय करत असता. तुम्ही काय केलाय, एका विशिष्ट स्ट्राईक प्राईसचा ऑप्शन सध्याला बाय करून ठेवलाय, तो सेल केलाय का, अजूनपर्यंत सेल केलेला नाही. म्हणजे तुमचा इंटरेस्ट त्या पोझिशनवरती अजून ओपन आहे, तुम्हाला तिथं अपेक्षा आहे काहीतरी कमी अधिक घडण्याची, तुम्हाला प्रॉफिट होण्याची अपेक्षा आहे, म्हणून तुम्ही तो इंटरेस्ट जो आहे तो ओपन ठेवलाय, त्याला ओपन इंटरेस्ट असं म्हणतात. दुसऱ्या बाजूला एखादी व्यक्तीनं ऑप्शन सेल पण केलेला असू शकतो, म्हणजे ज्या व्यक्तीनं ऑप्शन सेल केलाय त्याला कंपल्सरी तो ऑप्शन बाय करायचा आहे लक्षात असू द्या. म्हणजे त्या व्यक्तीचा सुद्धा ओपन इंटरेस्ट अजून ओपन आहे, म्हणजे त्याचा इंटरेस्ट ओपन आहे, त्यानं सुद्धा ऑर्डर स्क्वेअर ऑफ केलेला नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही दोघ जणांनी जे कॉन्ट्रॅक्ट केलं हे कॉन्ट्रॅक्ट जोपर्यंत दोघ जण एकत्र येऊन क्लोज करत नाहीत तोपर्यंत त्याचा ओपन इंटरेस्ट बनत नाही किंवा ओपन इंटरेस्ट चेंज झाला असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे जिथं जिथं इंटरेस्ट ओपन असेल लोकांचा त्याला ओपन इंटरेस्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे तो सर्वात महत्वाचा, चेंज इन ओपन इंटरेस्ट, म्हणजे लोकांनी जी कॉन्ट्रॅक्ट केलेत लोकांचे जे इंटरेस्ट ओपन आहेत त्याच्यामध्ये काय बदल झाला हे खूप महत्वाचं आहे. आणि इथूनच खऱ्या अर्थाने ह्या दोन्ही डेटा पॉईंटवरून बँक निफ्टीचा गेम सुरू होतो. बँक निफ्टी वरती जाणार आहे का बँक निफ्टी खाली जाणार आहे, एका विशिष्ट स्ट्राईक प्राईसला बँक निफ्टीचा ओपन इंटरेस्ट वाढायला लागलाय की कमी व्हायला लागलाय हे आपल्याला काय करायचं पहिल्यांदा समजून घ्यायचंय. मग OI
चेंज म्हणजे काय, ओपन इंटरेस्ट चेंज म्हणजे लोकांचा इंटरेस्ट चेंज झालाय. म्हणजे एका विशिष्ट कॉन्ट्रॅक्टचा जर विचार केलं, जसं की 23,000 किंवा 24,000 कॉन्ट्रॅक्ट आहे, बँक निफ्टी 24,000 जाणार की नाही जाणार, ह्याच्यामध्ये ऑप्शन बायर आणि सेलर यांच्यामध्ये स्ट्रगल सुरू आहे. काही ऑप्शन बायर काय म्हणतील, बँक निफ्टी 24,000 वरती जाणार आहे. काही ऑप्शन रायटर काय म्हणतील, बँक निफ्टी 24,000 वरती जाणार नाही. मग ह्या दोघांमध्ये जाणार आणि जाणार नाही ह्याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट चेंज होतो. काही लोकांना वाटतं जाईल, मग ज्या लोकांनी ऑप्शन बाय केले ते लोक अजून ऑप्शन बाय एक्स्ट्रा करतील. ज्या लोकांना वाटतं की बँक निफ्टी 24,000 वरती जायला जाणार, अशा वेळेला ऑप्शन रायटर काय करतील, तिथून बाहेर पडतील. म्हणजे त्यांचा इंटरेस्ट कमी करतील, काही लोक त्यांचा इंटरेस्ट त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतील. हे मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगेल नेमकं कशा पद्धतीने राहतं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ऑप्शन चेनचं बेसिक समजून घ्या. म्हणजे पहिला अर्थ काय, ओपन इंटरेस्ट म्हणजे माझा इंटरेस्ट तिथं ओपन आहे. जो इंटरेस्ट माझा ओपन आहे त्या इंटरेस्टमध्ये किती चेंज झाला हे तुम्हाला ओआय इन चेंजमध्ये काय दिसेल त्यानंतर दिसेल. त्यानंतर व्हॉल्यूम, व्हॉल्यूम तुम्हाला माहित आहे कशाला म्हणायचं. म्हणजे तुम्ही जर एखादी कॉन्ट्रॅक्ट बाय केला असेल आणि ते कॉन्ट्रॅक्ट ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला सेल करता, किंवा तुम्ही जर एखादं कॉन्ट्रॅक्ट बाय केला असेल तर समोरच्या व्यक्तीने कंपल्सरी ते कॉन्ट्रॅक्ट सेल केलं असतं. म्हणजे एक व्यवहार जर पूर्ण झाला असेल त्याचा, तर त्याला व्हॉल्यूम असं काय केलं जातं त्या ठिकाणी म्हटलं जातं, लक्षात व्हॉल्यूम. त्यानंतर आयव्ही, आयव्ही म्हणजे काय, इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी. म्हणजे हे सध्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे 24,000, हे 24,000 कॉन्ट्रॅक्ट किती वोलाटाईल होऊ शकतं ह्या वीकमध्ये, याची माहिती जी आहे ती काय केली आपल्याला त्या ठिकाणी त्या ओपन इंटरेस्टच्या चेन मध्ये दाखवलेलं असते. त्याला आयव्ही असं म्हटलं जातं. इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी एक खूप मोठी कन्सेप्ट आहे. ते एक ते दोन वाक्यामध्ये किंवा कमी मिनिटांमध्ये सांगता येणार की नाहीये. मी काय करेल तुम्हाला परत एक नवीन व्हिडिओ जो आहे आयव्ही वरती, इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी वरती बनवेल आणि ते सांगेल. त्याचबरोबर आपल्याला दुसरा पॉइंट जो तो बघायचा आहे तो म्हणजे एलटीपी, लास्ट ट्रेडेड प्राइस. म्हणजे तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट साइन करताय त्या कॉन्ट्रॅक्टचा व्यवहार कुठल्या प्राइसला करताय तुम्ही, ते काय केलं जातं ओपन इंटरेस्टच्या चार्टमध्ये. तुम्हाला ओपन इंटरेस्ट सॉरी ऑप्शन चेंज आहे, ऑप्शन चेंज मध्ये एलटीपीच्या साह्याने दाखवलं आणि त्या एलटीपी मध्ये चेंज किती झाला, म्हणजे आज एलटीपी सकाळी ओपन किती झाला, म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टची प्राइस सकाळी ओपन किती झाली आणि क्लोज कितीला झाली किंवा त्याच्यात किती बदल झाला हे चेंज इन दाखवतं. त्यानंतर बीड आहे, बीड क्वांटिटी आहे, बीड प्राइस आहे, आस्क प्राइस आहे, आस्क क्वांटिटी, हे महत्वाचं नाही आहे इतकं. काय करायचं, आपल्याला सगळा जो गेम चालतो हा ओपन इंटरेस्ट चेंज आणि एलटीपी ह्या ठिकाणी सगळा गेम चालतो. आणि ह्या तीन गोष्टीच्या साह्यानं काय करायचं आपल्याला, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे. ह्यातलं कुठली गोष्ट वाढल्यानंतर बँक निफ्टी वरती जातो, कुठली गोष्ट कमी झाल्यानंतर बँक निफ्टी खाली जातो, त्याच वेळेला तुम्हाला कॉल आणि पुट साईडला पण सेम हेच बघायचं आहे. आत्ता मी जे तुम्हाला सगळं जे काय दाखवलं हे फक्त कॉल साईडचं दाखवलेलं आहे, लक्षात असल्या. काय दाखवलं, मी आत्ता जी तुम्हाला माहिती दाखवली ही सर्वच्या सर्व माहिती कशाची आहे, कॉल साईडची माहिती आहे. तुम्ही जर ऑप्शन चेनच्या वरती गेला तर तुम्हाला टॉपला इथे एक माहिती दिसेल, कॉल आणि पुट. आता कॉल आणि पुट म्हणजे काय हे पहिल्यांदा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मधले मेन पॅरामीटर मी तुम्हाला दाखवले, कॉल मध्ये पण सेम कंटेंट राहतील, पुट मध्ये पण सेम कंटेंट राहतील. जसं की कॉलला मी तुम्हाला दाखवलं की ओपन इंटरेस्ट, चेंज इन ओपन इंटरेस्ट, व्हॉल्यूम दाखवला, त्यानंतर आयव्ही जी आहे इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी दाखवली, त्यानंतर एलटीपी दाखवली. त्याच पद्धतीनं सेम पुट साईडला ज्या वेळेला तुम्ही येता तिथं देखील तुम्हाला ओपन इंटरेस्ट बघायचा आहे, त्यानंतर ओपन इंटरेस्ट मध्ये जो चेंज झाला ओआय चेंज झाला तो बघायचा आहे. ओआय चेंज नंतर तुम्हाला व्हॉल्यूम काय करायचा आहे कन्सिडर करायचा आहे आणि त्यानंतर आयव्ही जो आहे म्हणजे इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी कन्सिडर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो डेटा पॉइंट कन्सिडर करायचा आहे तो म्हणजे एलटीपी आणि नेट चेंज कशा पद्धतीने झाला त्याच्यामध्ये. आणि ह्याच्या साह्याने आपल्याला काय करायचं आहे, बँक निफ्टी आज वरती जाणार आहे का बँक निफ्टी खाली जाणार आहे हे ऑप्शन चेनच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे, लक्षात असल्या. मग हे समजून घेत असताना पहिल्यांदा तुम्हाला कॉल म्हणजे काय आणि पुट म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे कॉल कधी खरेदी करायचं आणि पुट खरेदी कधी खरेदी करायचा, कुठल्या सिनारिओ मध्ये खरेदी करायचं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. विशेषतः तुम्ही जर मार्केटवर बुलिश असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल मार्केटची सध्या करंट स्ट्राईक प्राइस जी आहे ती 23,900 आहे, लक्षात असू द्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल बँक निफ्टी 24,200 जाणार आहे तर तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी सीई जो आहे तो खरेदी करायचा आहे, लक्षात असू द्या. तुम्हाला काय खरेदी करायचंय, सीई खरेदी करायचंय. काय करायचंय, सीई खरेदी करायचं म्हणजे बँक निफ्टी स्पॉट प्राइस पासून वरती जाणार असेल, म्हणजे 23,900 वरून 24,200 24,500 जाणार आहे असं जर वाटत असेल तर तुम्हाला कुठल्याही पुढच्या स्ट्राईक प्राइसचा एक पद्धत राहते त्याची सिलेक्ट करायची, त्यानुसार तुम्हाला काय करावं लागेल तिथला एक कॉल बाय करावा लागेल. त्याच वेळेला तुम्ही जर मार्केटवर बुलिश असाल म्हणजे तुम्हाला मार्केट
23,900 24,200 जाणार आहे असं जर वाटत असेल तर त्याच वेळेला तुम्हाला पुट जो आहे तो सेल करायचा आहे. पीई जो आहे तो काय करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी सेल करायचं आहे हे खूप महत्वाचं आहे लक्षात असू द्या. म्हणजे मार्केट जर बुलिश असेल तर तुम्हाला कॉल बाय करायचा आहे आणि सेम त्याच वेळेला पुट सेल करायचा आहे. आणि तुम्ही जर मार्केटवर बेरिश असाल तुम्हाला जर वाटत असेल मार्केटची करंट प्राइस जी आहे ती 23,900 आहे आणि ह्या 23,900 वरून मार्केट काय जाणार आहे खाली जाणार आहे म्हणजे डाऊन साईडला जाणार आहे. जसं की 23,500 ला मार्केट जाईल असं जर वाटत असेल तुम्हाला मार्केटमध्ये सेलिंग येणार आहे असं जर वाटत असेल तर तुम्हाला पुट जो आहे तो बाय करायचा आहे. काय करायचा आहे पीई जो आहे तो बाय करायचा आहे आणि त्याच वेळेला सीई जो आहे तो सेल करायचा आहे लक्षात असल्या. काय करायचं आहे सीई सेल करायचा आहे आणि पुट जो आहे तो आपल्याला बाय करायचा म्हणजे हे पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. म्हणजे कॉल कोणत्या सिनारीवरती बाय करायचा आहे आणि पुट कोणत्या सिनारीवरती बाय करायचं आणि त्याच वेळेला एक्झॅक्ट काय होतं म्हणजे कॉलचे जर रेट वाढत असतील म्हणजे कॉलचे जर प्रीमियम वाढत असेल तर त्याच वेळेला पुटचे प्रीमियम कमी होतात हे लक्षात असू द्या. आणि ज्या वेळेला पुटचे प्रीमियम वाढतात त्याच वेळेला कॉलचे प्रीमियम देखील कमी होत असतात हे आपल्याला पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे. दुसरं तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये ऑप्शनमध्ये नवीन असाल तर तिथं टाइम डिके नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे त्याची एक्सपायरी जसजशी जवळ येत जाईल तस तसं सर्व कॉन्ट्रॅक्ट जे आहेत त्याचे प्रीमियम कमी होत जातात. म्हणजे ओटीएम कॉन्ट्रॅक्ट जे असतात त्याचे प्रीमियम खूप वेगाने कमी होतात. आयटीएम जे असतात इन द मनीचे कॉन्ट्रॅक्ट जे असतात त्याचे प्रीमियम थोडे कमी वेगानं कमी होत असतात हे पहिल्यांदा लक्षात असू द्या. म्हणजे हा एक खूप मोठा फॅक्टर राहतो मार्केटमध्ये आणि जो गेम चालतो मार्केटचा तो नेमका तिथूनच चालत असतो. म्हणजे हे तुमच्या पहिल्यांदा लक्षात आलं असेल कॉल कधी बाय करायचं पुट कधी बाय करायचं त्याचबरोबर ओपन इंटरेस्ट कशाला म्हणायचं चेंज इन ओपन इंटरेस्ट कशाला म्हणायचं व्हॉल्यूम कशाला म्हणायचं इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी कशाला म्हणायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय. त्यानंतर त्याच्या पुढची सर्वात महत्वाची जी स्टेज आहे ते तुम्हाला बँक निफ्टीची ऑप्शन चेन समजून घेत असताना हे काय करावं लागेल कन्सिडर करावं लागेल किंवा विचारात घ्यावं लागेल. तुम्ही इथं जर स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला काही डेटा पॉईंट जो आहे तो दिसतोय. जसं की पहिला डेटा पॉईंट जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला हा भाग जो आहे तो येलो कलरमध्ये दिसेल. त्याच ठिकाणी हा भाग देखील काय दिसेल येलो कलरमध्ये दिसेल. म्हणजे कॉल साईडला इथं येलो कलर आहे पुट साईडला या ठिकाणी कलर येलो आहे. कॉल साईडला डाऊन साईडला जर आला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला परत व्हाईट कलर दिसतोय आणि पुट साईडला या ठिकाणी व्हाईट कलर दिसतोय. मग हा नेमका काय प्रकार आहे हा कलर पहिल्यांदा आपल्याला लक्षात आला पाहिजे. मी काय करतो इथे एक मार्किंग करतो पहिल्यांदा. म्हणजे जसं की कालचं मार्केट जे क्लोज झालं ते 23,900 क्लोज झाले लक्षात असू द्या. म्हणजे 23,900 ही जी प्राइस आहे मी ही हाईड करतो इथून म्हणजे एक ब्लॅक लाईन टाकतो. म्हणजे तुम्हाला इथं काय दिसेल दोन प्रकार दिसून येतील. हा 23,900 जो आहे हा 23,900 कॉल जो आहे किंवा पुट जो आहे तो एटीएम असेल ऍट द मनी असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं 23,900 जो कॉल आहे त्याला ऍट द मनी असं म्हटलं जातं लक्षात असू द्या. काय हा ऍट द मनीचा कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणजे हा काय असेल इन द मनी असेल आयटीएम असेल. कॉलचा येलो कलर जो आहे तो आयटीएम असतो आणि पुटचा येलो कलर जो आहे तो सुद्धा आयटीएम असतो. आयटीएम म्हणजे काय इन द मनी. काय झालं इन द मनी म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी झालेला आहे मार्केट त्या कॉन्ट्रॅक्टच्या वरती आहे. म्हणजे तिथं लोकांचा इंटरेस्ट जो आहे तो थोडा कमी असतो एटीएम मध्ये. मेन फोकस जो राहतो बँक निफ्टीमध्ये ह्या व्हाईट कलर मध्ये राहतो म्हणजे आउट ऑफ मनी मध्ये राहतो. जसं की हा ओटीएम आहे ओ टी एम असं त्याला म्हटलं जातं पुट साईडला आणि कॉल साईडला देखील ओटीएम असं काय केलं जातं म्हटलं जातं. म्हणजे हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या किंवा लक्षात घ्या आयटीएम कशाला म्हणायचं कॉल साईडला पुट साईडला आयटीएम कशाला म्हणायचं कॉल आणि पुट साईडला परत दोन्ही ओटीएम कशाला. ओटीएम म्हणजे आउट ऑफ मनी. आउट ऑफ मनीची जी कॉन्ट्रॅक्ट असतात त्या कॉन्ट्रॅक्ट वरती सर्वात जास्त ट्रेडिंग होतं आणि तिथं सर्वात जास्त हालचालीचे आहे ते होत असतात लक्षात असल्या. हे आपल्याला काय करायचं पहिल्यांदा समजून घ्यायचं. त्याचबरोबर बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनचा अजून एक खूप महत्वाचा पार्ट आहे हे बघत असताना तुम्हाला ओटीएम जे आहेत हे ओटीएम सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतात. काय करतात हा ओटीएम जो आहे पुट साईडचा ओटीएम जो आहे पीईचा ओटीएम जो आहे तो काय करतो इथं सपोर्टचं काम करतो लक्षात असू द्या. कशाचं काम करतो सपोर्टचं काम करतो. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही ज्या वेळेला डाऊन साईडला जाता सॉरी अप्पर साईडला जाता सीई साईडला म्हणजे कॉल साईडला ज्या वेळेला तुम्ही कन्सिडर करता कॉल साईडचा ओटीएम जो आहे आउट ऑफ मनी तो कशाचं काम करतो त्या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम करतो. कशाचं काम करतो रेजिस्टन्सचं काम करतो. म्हणजे
तो त्या ठिकाणी बँक निफ्टीचा अडथळा असतो लक्षात असू द्या. सी आणि पीई हा सपोर्टचं काम करतो. मग कोणता कॉन्ट्रॅक्टर किंवा कोणती स्ट्राईक प्राईस सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करते हे आपल्याला सर्वात महत्वाचं समजून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनच्या सहाय्यानं बँक निफ्टीचा आजचा सपोर्ट काय असू शकतो, रेजिस्टन्स काय असू शकतो, त्याच पद्धतीनं इमिडिएट सपोर्ट काय असू शकतो आणि इमिडिएट रेजिस्टन्स काय असतो हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि ज्यावेळेला तुम्हाला बँक निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजेल त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं बँक निफ्टीच्या सहाय्यानं एक चांगलं अर्निंग, एक प्रॉफिटेबल ट्रेड, एक प्रॉफिटेबल ट्रेडर जे आहे ते तुम्हाला बनण्यासाठी डेफिनेटली त्या ठिकाणी मदत होईल लक्षात असू द्या. मग हे कसं राहतं तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय बघायचंय, ओपन इंटरेस्ट बघायचंय कॉल साईडचा. जसं की फ्रायडेला मार्केट जे क्लोज झालं ह्या फ्रायडेच्या ओपन इंटरेस्ट वरून आपल्याला मंडेला मार्केटमध्ये नेमकं काय होणार आहे ते ऑप्शन चेनच्या सहाय्यानं आयडेंटिफाय करायचं. आपल्याला हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठं आहे ते पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचंय. काय करायचं आहे, कॉल साईडला जो आहे हा काय आहे, सी साईट आहे. म्हणजे आपल्याला हा सी काय दाखवतोय तुम्हाला, रेझिस्टन्स दाखवतोय. मी फक्त आर असं तिथं लिहिलेलं आहे लक्षात. मग ह्या रेझिस्टन्सला किंवा कॉल साईटला हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठं आहे तर हायेस्ट ओपन इंटरेस्ट ह्या कॉलम मध्ये काय करायचंय तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. आयटीएम जर बघितला, एटीएम ऍट द मनीचा जर कॉल बघितला तर हा 23,900 आहे लक्षात असू द्या. 23,900 या ठिकाणी आहे. 23,900 वरती म्हणजे 24,000, 24,100, 24,200, 24,500 किंवा 25,000 हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठं आहे किंवा जी अपसाईडला जी काय मुवमेंट असेल तिथं हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठं आहे हे पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. जसं की या ठिकाणी जर बघायचं झालं तर मला जो काय सध्या 25,000 जो एरिया आहे हा 25,000 स्ट्राईक प्राईस जर बघितले बँक निफ्टीची तर मला एका ठिकाणी काय दिसतोय 7,17,050 इतकी कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते ओपन असलेले दिसतात. काय दिसतात या ठिकाणी, 7,00,000 कॉन्ट्रॅक्ट जे आहे ती ओपन असणारी दिसतात. ही कुठं आहेत 7,00,000 कॉन्ट्रॅक्ट ओपन, तर ही कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत 24,500 स्ट्राईक प्राईजला. काय म्हणतोय मी, 24,500 स्ट्राईक प्राईस जी आहे हिथं असणारा ओपन इंटरेस्ट जो आहे तो किती आहे तर 7,17,050 इतका ओपन इंटरेस्ट आहे लक्षात असू द्या. आणि त्याची एलटीपी जर बघितली तर एलटीपी आहे 241 रुपये आणि ह्या एलटीपी मध्ये जो चेंज झालाय तो 139 रुपयाचा झालाय. मग आता हे ओपन इंटरेस्ट कुणाचा आहे, बायरचा आहे का सेलरचा आहे हे आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच लोकांना सवय आहे बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना खूप कमी प्रीमियमचा स्ट्राईक प्राईस खरेदी करायची, म्हणजे 700-800 पॉईंट लांबची स्ट्राईक प्राईस काय 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 करायची खरेदी करायची ती खूप कमी प्राईसला मिळते. एलटीपी त्याचा खूप कमी असतो, कॉस्ट खूप कमी असतो, आपल्याला भारी वाटतं आणि खूप लॉट आपण खरेदी करतो. पण तुमची तिथं विनिंग प्रॉबॅबिलिटी किती असणार आहे तर तिथं तुमची विनिंग प्रॉबॅबिलिटी कुठलीही असणार नाही लक्षात असू द्या. तुम्ही 80-90% टाइम तुम्ही तुमचं प्रॉफिट जे आहे ते लूज करण्याची प्रॉबॅबिलिटी असते, तुमचं कॅपिटल जे आहे ते लूज करण्याची प्रॉबॅबिलिटी असते. मग हाय जी स्ट्राईक प्राईस आहे ती बायरची आहे का सेलरची आहे कसं आयडेंटिफाय करणार. सपोज एका विशिष्ट स्ट्राईक प्राईजला एलटीपी जर कमी होत असेल, काय म्हणतोय मी, एका विशिष्ट स्ट्राईक प्राईजला एलटीपी जर कमी होत असेल तर तिथला ओपन इंटरेस्ट जो आहे तो ऑप्शन रायटरचा आहे, कॉल रायटरचा असतो. कॉल साईडला लक्षात असू द्या. जसं की 24,500 स्ट्राईक प्राईसचा कॉल जर बघितला तर 24,500 कॉल वरती जो ऑप्शन सेलर आहे का ऑप्शन बायर आहे त्याचा ओपन इंटरेस्ट जर बघितला तर 3,66,000 ओपन इंटरेस्ट चेंज झाला. म्हणजे फ्रायडेला जे मार्केट क्लोज झालं ह्या स्ट्राईक प्राईस वरती ओपन इंटरेस्ट 3,00,000 वाढला, 3,50,000 ओपन इंटरेस्ट वाढला. म्हणजे तो ऑप्शन बायर नाही ऑप्शन सेलर आहे. आणि ऑप्शन सेलर जे असतात ते स्मार्ट मनी असतात, इन्स्टिट्यूशन असतात, बिग प्लेयर असतात मार्केटमधले आणि ते खूप प्रोफेशनल आणि खूप एक्सपर्ट असतात. तुम्हाला मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये जर काम करायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये काम करत असताना ऍज अ ऑप्शन बायर म्हणून कन्सिडर करून चालणार नाही, ऍज अ ऑप्शन सेलर म्हणून तुम्हाला काम करावं लागेल. तुम्ही ज्यावेळेला ऑप्शन सेलरच्या माइंडनं मार्केटमध्ये काम कराल त्यावेळेला खऱ्या अर्थानं बँक निफ्टीमध्ये खूप मोठा पैसा जो आहे 2x, 3x, 5x पैसा जो आहे तुम्ही काही टाइम फ्रेममध्ये, खूप कमी टाइम फ्रेममध्ये काय करू शकता, बँक निफ्टीच्या सहाय्यानं जनरेट करू शकता. इतकी पॉवर जी आहे ती बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये आहे लक्षात असू द्या. त्यामुळे सध्या जर इथं बघायचं झालं 24,500 जी कॉल स्ट्राईक प्राईस आहे ह्या स्ट्राईक प्राईजला जो ओपन इंटरेस्ट आहे तो 7,17,000 ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे 7,00,000 कॉन्ट्रॅक्ट तिथं ओपन आहे, तिथं लोकांचा इंटरेस्ट ओपन आहे. आणि हा इंटरेस्ट कुणाचा ओपन आहे तर बायरचा नाहीये, तर हा इंटरेस्ट जो आहे तो सेलरचा आहे का, तर तिथं स्ट्राईक प्राईस जी आहे ती सॉरी तिथं ओपन इंटरेस्ट जो चेंज झाला तो 3,50,000 पुढे आहे, ती म्हणजे 3,66,000 आहे. आणि त्याच वेळेला त्याचा प्रीमियम जर बघितला तर हा प्रीमियम कितीनं कमी झालाय,
241 रुपये एलटीपी आहे त्याचं, पण त्याच्या अगोदर प्रीमियम 139 रुपये. म्हणजे इथं 139 रुपये हा लॉस कोणाचा आहे? ऑप्शन बायरचा आहे. आणि 139 रुपये प्रॉफिट हे ऑप्शन सेलरचा आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये ज्या वेळेला तुम्ही ट्रेडिंग करता, ऑप्शन मध्ये एकही रुपया नवीन तयार होत नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. ऑप्शन बायरचा फायदा होत असेल तर ऑप्शन सेलरचा तोटा होतो, ऑप्शन सेलर लॉस मध्ये असेल तर ऑप्शन बायर नेहमी प्रॉफिट मध्ये असतो. हे एक लॉजिक तुम्ही लक्षात घ्या. ऑप्शन मध्ये जर ट्रेडिंग करणार असाल, विशेषतः बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग, म्हणजे कुठल्याही ऑप्शन मध्ये असू दे, हे लागू होतं. म्हणजे मंडेला मार्केट जर वर जाणार असेल तर मार्केटला पहिल्यांदा काय करावं लागेल, 24,500 कॉल रायटरला पाठीमागे ढकलावं लागेल, त्याला बॅकफूट वर ढकलावं लागेल. तोपर्यंत तिथं ऑप्शन बायरचा फायदा होणार नाही. आणि तिथं खूप स्ट्रॉंग असा ऑप्शन बायर सेलर जो आहे तो आहे, म्हणजे ओपन इंटरेस्ट जो आहे तो ऑप्शन रायटरचा आहे. त्यानंतर हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठं आहे, तर हायेस्ट ओपन इंटरेस्ट जो दिसतोय आपल्याला तो दिसतोय 25,000 स्ट्राईक प्राईजला. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघत असाल बॉटमला, 25,000 जी स्ट्राईक प्राईज आहे तिथं असणारा ओपन इंटरेस्ट हा 5,00,000 आहे, लक्षात होतंय. आणि तिथल्या ओपन इंटरेस्टमध्ये पण 1,50,000 बदल झालाय. आणि इथली एलटीपी 118 रुपये आहे आणि इथं सुद्धा 96 रुपयेचा बदल झालाय. म्हणजे मार्केट 24,500 जर क्रॉस केलं तर पुढचा मार्केटसाठी जो रेजिस्टन्स असेल तो 25,000 असेल, लक्षात असल्या. म्हणजे इथं ऑप्शन रायटर सध्याला स्ट्राईक प्राईजवर उभे आहेत हे आपल्याला क्लिअर दिसतंय. आणि बँक निफ्टीचा इमिडिएट रेजिस्टन्स कुठं आहे, तर बँक निफ्टीचा इमिडिएट रेजिस्टन्स जो आहे तो कुठं आहे, तर साधारणतः 24,000 आहे. आणि फ्रायडेचं जे मार्केट क्लोज झालं तिथं 3,79,425 ओपन इंटरेस्ट ओपन आहे. आणि त्याच वेळेला चेंज इन ओपन इंटरेस्ट जर बघितला तर तो 1,72,000 इतका आहे. 1,72,850 कॉन्ट्रॅक्ट चेंज झालेत, म्हणजे ते वाढलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे मार्केटच्या स्ट्राईक प्राईसच्या जवळ इतक्या जर ओपन इंटरेस्ट वाढत असेल आणि तिथली जर प्रीमियम कमी झालेला असेल, काय म्हणतोय मी, तिथला प्रीमियम जर कमी झालेला असेल तर ह्याचा अर्थ काय होतो माहित आहे का, तिथला प्रीमियम कमी झाला असेल तर ह्याचा अर्थ क्लिअरली हा होत असतो की तिथं ऑप्शन रायटर ऍक्टिव्ह आहे. म्हणजे सोमवारी जर मार्केट ओपन झाल्यानंतर त्यानं जर 24,000 वरती गॅप अप ओपन झालं, 24,050, 60, 70, 80 आसपास जर ओपन झालं तर लगेच इथला कॉल रायटर बॅकफूट वर जाईल, कॉल रायटरचा लॉस होईल. कॉल रायटरचा लॉस व्हायला लागल्यानंतर त्याला ऑर्डर स्क्वेअर ऑफ करावे लागतील, शॉर्ट कव्हर करावे लागतील. आणि तिथून बँक निफ्टी जो आहे तो एक चांगली मुवमेंट तुम्हाला 24,400 डेफिनेटली जाईल. का 24,400 जाईल मार्केट, कारण का 24,500 कॉल रायटर आहे. म्हणजे आपल्याला लक्षात काय आलं, पहिल्यांदा 3 रेजिस्टन्स लक्षात आली. इमिडिएट रेजिस्टन्स 24,000, सेकंड रेजिस्टन्स बँक निफ्टीचा बनतोय तो 24,500, आणि थर्ड रेजिस्टन्स बनतोय बँक निफ्टीचा तो 25,000 आहे. म्हणजे तुम्हाला हे बघून नेहमी काय करावं लागेल, ट्रेडिंग करावं लागेल, लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, हे बघितल्याशिवाय तुम्हाला ट्रेडिंग करून चालणार नाही. त्याच पद्धतीनं सेम पुट साईडला जर बघितलं तुम्ही, काय म्हणतोय मी आता, पुट साईडचं त्याच पद्धतीनं दाखवतो. पीई साईडला काय आहे, तर पीई साईडला तुमचा सपोर्ट आहे. मग बँक निफ्टी जर डाऊन साईडला स्लिप झाला तर कुठं सपोर्ट घेऊ शकतो बँक निफ्टी, हे आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा बघायचं आहे. हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठं आहे काय करायचं पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे. ओके, हायेस्ट ओपन इंटरेस्ट जर बघितला तर या ठिकाणी 3,00,000 ओपन इंटरेस्ट जो आहे तो एका स्ट्राईक प्राईजला आहे. कुठली स्ट्राईक प्राईज आहे, 23,500 आहे. आणि सेकंड हायेस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे, सॉरी, हा हायेस्ट ओपन इंटरेस्ट हा 23,000 आहे. तिथं 5,00,000 कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत. म्हणजे बँक निफ्टीचा इमिडिएट रेजिस्टन्स बघतोय, बनतोय तो 23,500 बनतोय. त्यानंतर सेकंड रेजिस्टन्स तयार होतोय तो 23,000 बनतोय. तिथला 5,00,000 ओपन इंटरेस्ट आहे, लक्षात होतं. आणि तो ओपन इंटरेस्ट जो आहे 23,000 जवळपास 2,00,000 वाढलाय. म्हणजे इथं सुद्धा ऑप्शन रायटर जे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत, लक्षात असतंय. काय तिथं, म्हणजे आता विशेषतः फ्रायडेचं जर मार्केट बघितलं, इन द मनी आउट ऑफ मनी, सर्व ठिकाणी ऑप्शन बायर हे लॉस मध्ये आहेत, ऑप्शन रायटर इथं सर्व फायद्यात आहेत. म्हणजे प्रॉफिट मध्ये कोण आहे आणि लॉस मध्ये कोण आहे हे मार्केटमध्ये कसं ओळखायचं, तर तुम्हाला नेट इन एलटीपी जर बघितला तर सगळीकडे रेड दिसतोय. हा नेट इन एलटीपी जर इथला बघितला तर तुम्हाला सगळ्याचा सगळा काय दिसतोय, रेड दिसतोय. हा बॉक्स जर बघितला एलटीपी, म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस बँक निफ्टीचे इन द मनी आणि आउट ऑफ मनी, त्याचबरोबर एटीएम ऍट द मनी, सर्व ठिकाणी रेड झाले. म्हणजे एलटीपी चेंज आहे तो मायनस आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तिथं ज्या ज्या ऑप्शन बायरनं ऑप्शन बाय केले असतील, इन द मनी, आउट द मनी, ऍट द मनी, हे सर्व लॉस मध्ये. म्हणजे इथं सर्वच्या सर्व ऑप्शन रायटर प्रॉफिट मध्ये, ऑप्शन सेलर प्रॉफिट मध्ये. दुसरं पुट साईडला जर बघितलं तर पुट साईडला सुद्धा काय म्हणतोय मी, ऑप्शन बायर प्रॉफिट मध्ये नाहीत, ऑप्शन बायर सर्व लॉस मध्ये, फक्त इन द मनीचे ऑप्शन बायर जे आहेत ते प्रॉफिट मध्ये. आणि इन द मनी जर कोणी ऑप्शन सेल केला असेल तर ते ऑप्शन रायटर लॉस मध्ये. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं, तुमच्या समोर जो मी पिक्चर उभं केलाय ह्याच्यामध्ये
फक्त इन द मनीचा पुटचा ऑप्शन बायर फक्त प्रॉफिट मध्ये, अदरवाइज आउट ऑफ मनीचा पुट बायर सुटका लॉस मध्ये, कॉल मध्ये इन द मनी आउट द मनी दोघं लॉस मध्ये बायर. फक्त प्रॉफिट मध्ये कोण आहेत, सगळे ऑप्शन रायटर इथं प्रॉफिट मध्ये असलेले तुम्हाला दिसून येतील लक्षात. फक्त ऑप्शन रायटर लॉस मध्ये कुठं आहे, कुठं आहे तर इन द मनीचा पुट जो आहे तिथं, फक्त तो लॉस मध्ये. अदरवाइज सर्व ठिकाणी म्हणजे 75% विनिंग प्रॉबॅबिलिटी जी ह्या स्क्रीनवर बनते ती ऑप्शन रायटरची बनते लक्षात. मग तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं का ह्या पद्धतीने, तर हे थोडं डिफिकल्ट जातं. कुठला ओपन इंटरेस्ट चेंज व्हायला लागलाय, प्रत्येक 10 मिनिटाला 15 मिनिटाला इथला, सॉरी 15 मिनिटाला आय थिंक इथला ओपन इंटरेस्ट चेंज होतो एनएससीच्या वेबसाईटचा. पण ह्याही पेक्षा फास्ट जर तुम्हाला ओपन इंटरेस्ट ऑब्झर्व करायचं असेल, कारण का हा डेटा बघणं आणि ह्या डेटाच्या साह्यानं इंटरप्रिटेशन करणं हे खूप चॅलेंजिंग राहतं ऍज अ रिटेल ट्रेडरला. पण मी तुम्हाला ह्याच्याही पेक्षा एक सुटसुटीत आणि सोपा प्लॅन जो आहे तो देणार आहे, जो ऑप्शन चेन तुम्ही इझिली बघू शकता. तुम्ही जर माझ्या व्हॉट्सअप चॅनलला असाल किंवा टेलिग्राम चॅनलला असाल तर मी तिथं बऱ्याच वेळेला हा चार्ट जो आहे तो मी लाईव्ह मार्केट दरम्यान तुम्हाला शेअर करत असतो लक्षात आपल्या. तो काय, तर आपल्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, ह्या सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला ह्या पद्धतीनं ओपन इंटरेस्ट जो आहे बँक निफ्टीचा तो काय पोझिशनला आहे दाखवतं. आता उदाहरणार्थ तुमच्या स्क्रीनवर जो चार्ट दिसतोय तुम्हाला, जे वेगवेगळे बार दिसतात, एक बार जो आहे तो रेड दिसतोय, खूप मोठा दिसतोय, तो कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे आता जे मी दाखवलं हायएस्ट ओपन इंटरेस्ट जो तो होता तो 24,500 होता लक्षात असू द्या, म्हणजे 7,00,000-7,50,000 आसपास ओपन इंटरेस्ट होता. म्हणजे ह्याचा अर्थ काय, बँक निफ्टीचा जर विचार केला तर सगळ्यात मोठा रेजिस्टन्स जो आहे तो कॉल साईडला रेजिस्टन्स जो आहे तो 24,500 आहे. म्हणजे ह्या रेड कॅन्डल जर खूप मोठ्या मोठ्या असतील किंवा ह्या रेड कॅन्डलची साईज जर वाढत असेल सगळ्या, ह्या ज्या रेड कॅन्डल आहेत ह्या सर्व रेड कॅन्डलची साईज जर वरती जात असेल हा चार्ट बघत असताना, आणि त्याच वेळेला ह्या ग्रीन कॅन्डलची साईज जर खाली जात असेल, तर तुम्ही समजायचं की बँक निफ्टी जो आहे तो पडणार आहे. बँक निफ्टी काय होणार आहे, त्या ठिकाणी डाऊन साईडला जाणार आहे, बँक निफ्टीमध्ये सेलिंग येणार आहे. हे पहिल्यांदा समजून घ्या. म्हणजे ह्या रेड कॅन्डल ह्या कॉलच्या आहेत लक्षात असू द्या, कॉलचा ओपन इंटरेस्ट दाखवतात. आणि ह्या रेड कॅन्डल जर उंच उंच तयार होत असतील आणि त्याच वेळेला ग्रीन कॅन्डल जर छोट्या छोट्या होत असतील तर मार्केट जे आहे बँक निफ्टी जे आहे तो डाऊन साईडला जाणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं सेम ह्याच्या अपोजिट ह्या ग्रीन कॅन्डल खूप मोठ्या मोठ्या होत असतील, ह्या सर्वच्या सर्व ग्रीन कॅन्डल काय व्हायला लागले, तिथं मोठ्या व्हायला लागलेत ह्या ग्रीन कॅन्डल, आणि त्याच वेळेला ह्या रेड कॅन्डल जे आहेत ते काय व्हायला लागलेत, डाऊन साईडला चाललेत. तर ह्याचा अर्थ असा होतो की बँक निफ्टी जो आहे तो आपला अप जाणार आहे, मार्केट जे आहे ते बुलिश होणार आहे लक्षात. असा साधं सिम्पल याच्या पाठीमागचं लॉजिक आहे. तुम्हाला जर हे सॉफ्टवेअर हवं असेल तर तुम्हाला मी हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देईल. तुम्ही मला पर्सनली कॉल करा किंवा संपर्क करा, तुम्हाला ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देऊन त्याचा डेमो वगैरे काय केलं जाईल तिथं दिला जाईल, आणि तुम्ही इझिली हे आयडेंटिफाय करू शकता आज बँक निफ्टी वरती जाणार आहे का बँक निफ्टी खाली जाणार आहे लक्षात. त्यासाठी तुमच्याकडे हे सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. कारण का बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल आणि तुम्हाला तिथे एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर तुम्हाला एक सिस्टम फॉलो करणं गरजेचं आहे. विदाऊट सिस्टमचा एकही रुपया तुम्हाला मार्केट देणार नाही किंवा मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये सिस्टमला फॉलो करणार नाही, तुम्ही स्वतः मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं आणि त्यातून पैसा कमवणं हे खूप डिफिकल्ट आहे. स्वतः म्हणजे स्वतःच्या माइंडनं, स्वतःच्या माइंडनं म्हणजे विदाऊट सपोर्ट विदाऊट सिस्टम लक्षात असू द्या. तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल आणि पैसा बनवायचा असेल बँक निफ्टीमधून ऍज अ प्रोफेशनल ट्रेडर, तर तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात पहिल्यांदा स्वतःचं एक सिस्टम डेव्हलप करावं लागेल आणि त्या सिस्टमला फॉलो करावं लागेल. तुम्ही जोपर्यंत सिस्टमला फॉलो करणार नाही तोपर्यंत मार्केट तुम्हाला एकही रुपया देणार नाही लक्षात असतं. आणि आता सर्वात महत्वाचं मी सांगतो की हे ऑप्शन चेंज जर तुमच्या समोर असेल तर तुम्ही इथं कुठं प्रॉफिट होऊ शकता, हायएस्ट प्रॉफिट तुम्ही कुठं घेऊ शकता मार्केटमध्ये. तुमच्याकडे जर कॅपिटल असेल तर तुम्ही इथला पुट जर सेल केला, काय म्हणतो मी, इथला पुट जर सेल केला म्हणजे तुम्ही ऑप्शन रायटर झाला, आणि इथला जर कॉल सेल केला, सी जर इथला तुम्ही सेल केला मार्केटमध्ये, तर तुम्ही प्रचंड पैसा कमवू शकता. आपल्या इकडे बऱ्याच वेळेला काय होतं, आपण 400-500 पॉईंट ऑप्शन बाय करतो आणि लॉस मध्ये जातो. तिथं ऑप्शन बाय नाही करायचा तुम्हाला, तुम्ही जिथं हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे तो ऑप्शन रायटरचा ओपन इंटरेस्ट असतो. तुमच्याकडे जर कॅपिटल असेल चांगलं तर तुम्ही ऑप्शन बाईंग पेक्षा ऑप्शन सेलिंगला सुरुवात करा, तुम्हाला तिथं त्याचा जास्त बेनिफिट. मग हे ऑप्शन सेलिंग वगैरे कसं करायचं एक्झॅक्ट ऍज अ प्रोफेशनल ट्रेडर म्हणून तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर आम्ही आमच्या टेक्निकल अनालिसिसचा जो कोर्स आहे या कोर्समध्ये आम्ही सर्व हे तुम्हाला शिकवतो बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करा, नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. कारण का तुम्ही जेवढं जास्त हा व्हिडिओ बघाल तेवढं आम्हाला त्याचं मोटिवेशन मिळेल, प्रेरणा मिळेल अजून नवीन नवीन चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्हाला एक चांगलं कंटेंट जे आहे ते मार्केटमध्ये देण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याकडून असणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला त्याबद्दल मी, तुम्ही माझा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघितल्याबद्दल मी आपला
खूप खूप आभारी आहे, धन्यवाद, थँक्यू.